राज्यातील चार उपविभागांमध्ये पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असाच अशा प्रकारे असेल. कोकण गोव्यामध्ये पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 22 व 23 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर 24 तारखेला हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच 23 तारखेला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 22 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व त्यानंतर 23 आणि 24 तारखेला हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 4-5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये 20 ते 22 तारखेला व 24 तारखेला हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा, गडचिरोली व गोंदिया येथे 23 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. आज दुपारी आकाश मुख्यतः निरभ्र व संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके देखील पडण्याची शक्यता आहे. 21 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके देखील पडेल. 22 तारखेला आकाश अंशतः ढगाळ व दुपारी ते संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी मात्र धुके असण्याची शक्यता आहे. 23 ते 26 तारखेपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील 1-2 दिवस मॅक्झिमम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल. 22 तारखेनंतर तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअस ने कमी होण्याची शक्यता आहे. मिनिमम टेम्परेचर 22 जानेवारीपर्यंत फार काही बदलणार नाही, म्हणजे ते 13 ते 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल. 23 तारखेपासून मिनिमम टेम्परेचरमध्ये म्हणजेच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ते 10 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाऊ शकते. वेदर अपडेटसाठी कृपया आमची वेबसाईट वेळोवेळी पहावी. धन्यवाद.